या ठिकाणी सामना सुरू आहे. खोलवर चढाई पाहूया. पहिली चढाई आहे ती कालिका संघाचा 7 नंबर चढावी. चढायला सुरुवातच आक्रमकाची केली. दरम्यान चढाई चालू या ठिकाणी लयबद्धाची पायांची हालचाल पाहूया. खोलवर चढ मध्यरेषा हाताने पिटण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा मध्यरेषेवर येऊन चढाई चालू ठेवले आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. दरम्यान चढाई करण्यासाठी इतर प्रेम येतो संघाचा 1 नंबर चढावीर कालिका संघाच्या क्षेत्र या ठिकाणी पाहूया. इथं दिशा पार करून पुन्हा एकदा चढाई सुरुवात केली. पुन्हा मध्यभागी चढाई चालू या ठिकाणी. आणि पाहत होतोय तो येतोची संघाचा चढाईवीर. कालिका संघात चढाई चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. वेतुशी संघाचा 2 नंबर चढावी कालिका संघाच्या चित्र या ठिकाणी खोलवर चढाई चालू आहे. ऐकू घेता ना रे याचे सूर्य कशी पकड पाहायला मिळते की कालिका संघाकडून त्यावेळी लक्षात होते. त्यावेळी मध्य रक्षकाने सूर्य कशी पकड केली ती चढाई वेळाची आणि या ठिकाणी तिसरी चढाई आहे ती कालिका संघाची. डू ऑर डाय रेड आहे या ठिकाणी पाहूया. खोलवर चढाई कोपरे अक्षर पायाने टिपला आहे. सूर्य कशी पायाने कधी टिपलाय तो चढावीर आणि दरम्यान चढाई करण्यासाठी मित्र प्रेम येतो संघाचे 7 नंबरचे चढावीर. दरम्यान चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय तो. मी नव्हतो चढाई करण्यासाठी कालिका संघाचा 7 नंबर चढावीर. 4 खेळाडू मैदानामध्ये ते मित्र संघाचे आणि चढाई संपूर्ण संघाकडे परत चढाई करण्यासाठी मित्र संघाच्या 11 नंबर चढाईवीर. चढाई करतोय कालिका संघाच्या क्षेत्रक्षण आणि खोलवर चढाई आहे. मध्यभागी चढाई चालू आहे. पुन्हा एकदा निधनचे पाडून मद्रेचे देऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. चार खेळाडू मैदानामध्ये ते मित्र प्रेम संघाचे आणि चढाई करतोय तो कालिका संघात चढावी. खोलवर चढाई या ठिकाणी पाहूया. मध्यरेषेवर चढाई अध्यक्ष चालू आणि चढाई समोर आपल्या संघाकडे परततोय. तिसरी चढाई या ठिकाणी मित्र प्रेम संघाची. आणि आणि पाहूया सूर्य कशी पकड केली ती कालिका संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. आम्हाला घरी जावायला तरी पाहिजे. आता मात्र कालिका संघाची तिसरी चढाई आहे. सगळे डाय पाहूया. 3 खेळाडू मैदानात आहेत. टॅकल पॉइंट ऑन आहे. नक्की टाणी पाहूया. कोपरक्षकाला मारलंय आणि एक गडी बाद करून आपल्या संघाला परततोय. वेतुशी संघात चढावी. खोलवर चढावी बोनस मारण्याचा प्रयत्न आणि बोनस देखील 50 पंचांनी मान्य केला आणि एक गुण मिळतोय तो वेतुशी संघाला. दरम्यान चढाई करण्यासाठी पुन्हा एकदा 7 नंबरचा चढावीर. आता मात्र 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते वेतुशी संघाची. आणि सूर्य कसं तो प्रेक्षकाला बात केलंय.
काही सा पिछाडीवरती पडतोय तो मित्रपी मेतोज संघ. पुन्हा एकदा 7 नंबर चढाई, या आधीच्या चढाईमध्ये बोनस पॉईंट मिळवला होता, पुन्हा चढाई करतोय, बोनस पाहण्याचा प्रयत्न केलाय. खोलवर चढाई आहे, इतकं खेळ कसं क्षण आणि खुरे कशी पकड आपल्याला याकडे पाहायला मिळते ती कालिका संघाकडनं. आणि लोन चढतोय तो मित्र मेतोज संघावरती. मित्रप्रेम संघाचा एक नंबर चढावी, कालिका संघाच्या क्षेत्रक्षणावर चढाई चालू या ठिकाणी. 7 खेळाडू मैदानामध्ये कालिका संघाचे, चांगल्याशा पकड आपल्याला पाहायला मिळतात त्या कालिका संघाच्या खेळाडूंकडून. आणि चढाई करतोय तो मित्रप्रेम संघाचा चढावी, आणि चढाई संपून आपल्या संघाने परततोय. संघाचा 7 नंबर चढावे चढाई करतोय कालिका संघाच्या क्षेत्रक्षण या ठिकाणी. या आधी 2 बोनस भेटले आणि पाहिजे सुरे कशी पकड म्हणता येईल ती कालिका संघाच्या कोपऱ्याची पाहायला मिळाली. कालिका संघाकडून आपल्याला 6 वाजे वारंवार आपल्याला सुरे कशा पकड पाहायला मिळत आहेत. कालिका संघाचा 7 नंबर चढाई, मध्य रेषेवर चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. आणि तिसरी रेड आहे कालिका संघाच्या चढाईवर. खोलवर चढाई पाहूया, दोन्ही कोपऱ्या अंधेरी चाललेली, 4 खेळाडू मध्ये असताना 2 डायरेक्ट आहे. अद्याप चढाई चालू आहे परंतु घडी अजून काही बाद करत नाही आहेत. खोलवर चढाई पाहूया आणि स्वतः बाद होऊन 3 खेळाडू बाद केले. फिर कसं चढाई म्हणता येईल, 2 डायरेक्ट स्वतः बाद झाला आणि स्वतः पुढच्या बरोबर त्याने 3 खेळाडू बाद करून दिले. आणि या ठिकाणी चढाव अतिशय सुरेख पकड म्हणता येईल या ठिकाणी कालिका संघाकडून पाहायला मिळाली. आता मात्र 1 खेळाडू मैदानामध्ये आहे, 1 विरुद्ध 1 चालेल सामना. पाहू या ठिकाणी खोलवर चढाई तितके सुरेख असं
दाद देतोय तो चित्ररक्षक आणि पाहत होतोय तो खेळाडू दुसरा लोन चढतो या ठिकाणी मित्र प्रेम संघावरती चढाई करतोय पालिका संघाच्या दर्शनामध्ये खोलवर चढाई या ठिकाणी पाहूया मध्यक्षर पाहण्याचा प्रयत्न होता पुन्हा चढाई संपून आपण संघ परततोय पालिका संघात 7 नंबर चढाई या आधी त्याने चढाई केली होती त्यामध्ये स्वतः बाद होऊन आणखी समोरचे 3 खेळाडू बाद केले होते चढाई चालू आहे कोणताही त्यांचा गडी घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय मित्र मेतोय संघाचा 1 नंबर चढाई खोलवर चढाई आणि मध्यक्ष हाताने टिपलाय आणि बाद होतोय तो मध्यरक्षक आणि या ठिकाणी डू डायरेक्ट असताना 2 गडी बाद केले ते कालिका संघाच्या चढाईवीराने सुरे कशी चढाई होती पकड करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु त्या पकडीतून निष्ठून 2 गडी बाद केले दरम्यान चढाई करण्यासाठी वैतोशी संघाचा 2 नंबर चढाई बोनस मिळण्याचा प्रयत्न केलाय आणि बोनस मिळवलाय आणि या ठिकाणी सामना मध्यंतरासाठी थांबतोय आणि गुणफलक आहे दरम्यान मध्यंतर सामन्याला सुरुवात होते 16 गुणांच्या पिछाडीवरती आहे तो मित्र वेतोय संघ आणि 16 गुणांची आघाडी आहे ती कालिका संघाकडे दरम्यान चढाई करण्यासाठी मध्यानंतर पहिल्या चढाई आहे ती 7 नंबर चढाईवीराची 4 खेळाडू मध्यानमध्ये ती मित्रप्रेम संघाचे 2-2 च्या 2 साखळ्या आहेत दरम्यान चढाईचा चालू आहे या ठिकाणी सावधगिरी चालू चढाई कोणताही गट जिंकण्याचा प्रयत्न नाही आहे आणि मध्यरेषेवर चढाई चालू ठेवले आणि चढाई सांगून आपण सगळं फरक दरम्यान चढाई करण्यासाठी कालिका संघाचा 6 नंबरचा आहे यशस्वी असा चढाईवीर आहे बऱ्याचशा चढाईमध्ये त्यांनी पॉईंट मिळवलेत आणि मध्यरेषेवरून चढाई चालू ठेवले आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततो या ठिकाणी 3री चढाई आहे ती मित्र संघाचे
सात खेळाडूंमध्ये मैदानामध्ये असणार. दोन वर्षाला यांनी तिथे सूर्यगाची पकड पाहायला मिळते ती आपल्याला पालिका संघाच्या खेळाडूंकडून. यानंतर होणार सामना युवा प्रतिष्ठान पाली विरुद्ध दर्यासागर गावखडी. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सज्ज राहायचं आहे. तुम्ही खोल वर्षाने पाहूया तीन खेळाडू मैदानामध्ये असणार. या ठिकाणी सुपर टॅकल होतोय. पहिला रायडरचा पाय लॉबीच्या बाहेर गेला आणि तो स्वतः बाद झाला, नाहीतर त्याला तीन गुण मिळाले. या ठिकाणी खोलो चढाई होती. सुरेख अशी पकड पाहायला मिळते ती कालिका संघाकडून. बोनस पॉइंट दरम्यान चढाई करण्यासाठी कालिका संघाचा पुन्हा एकदा सात नंबर चढाई. मागाशी देखील तीन गडी होती आणि आता देखील तीन गडी आहेत. जर का मित्र खेळाडूने चढाईला बाद केले दोन पॉईंट मिळतील. दरम्यान चढाई चालू आहे. या ठिकाणी कालिका संघाने सहा नंबर चढावी. चढाई करण्यासाठी मित्रप्रेम युवती संघाच्या मैदानामध्ये तीन खेळाडू मैदानामध्ये आहेत ते मित्रप्रेम संघाचे आणि चढाई करतोय तो कालिका संघाचा चढावीर. पुढे कशी चढाई आहे घडी टिपण्याचा काही प्रयत्न दिसत नाही आहे. या ठिकाणी बक्षीस आहे शिवराम कदम यांच्याकडून. एकाच चढाईमध्ये चार खेळाडू बाद केले तर 200 रुपये आणि एकाच चढाईत पाच खेळाडू बाद केले तर 500 रुपये. परशुराम कदम यांच्याकडून आहे अद्याप बक्षीस आहे. त्या ठिकाणी पाहूया थर्ड रेड आहे. चढाई करतोय तो कालिका संघाने सहा नंबर चढावी. खोलवर चढाई पाहूया तीन खेळाडू मैदानामध्ये असताना पुन्हा एकदा मंत्र टिपण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा चढाई झाला. अजून काही गाडी बाद करण्याचा प्रयत्न केली नाही. पुन्हा चढाई चालू ठेवली. थर्ड रेड आहे जर का यामध्ये. परंतु सुरे कशी पकड केली ती वेतुजी संघाच्या कोपऱ्याला कशिकाने. आणि आता मात्र थर्ड रेड आहे ती वेतुजी संघाची. अरे खोल वर चढाई पाहूया. परंतु सुरे कशी पकड म्हणता येईल ती कालिका संघाकडून पाहायला मिळाली. दरम्यान चढाई करण्यात ती कालिका संघात सात नंबर चढावी. मध्य रेजिन चढाई संपून आपल्या संघाकडे परततो. टाइम ऑफ नंतर दरम्यान सामना सुरू होते. चढाई करतोय तो वेतुजी संघात चढावी. फोनवर चढाई बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा चढाई चालू ठेवले. पाहायला मिळते की कालिका संघाकडून. आता मात्र दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि चढाई करतोय ते कालिका संघात सात नंबर चढावी. दोन विरुद्ध एक चालेल हा सामना. या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई आहे. या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात पुन्हा एकदा चढाई चालू आहे. संघाच्या खेळाडूने आणि बाद होतोय तो पालिका संघाचा चढावीर. दरम्यान चढाई करण्याची चढाई सुरू आपल्या संघाकडे परततोय. चढाई करण्याची पुन्हा एकदा सहा नंबर चढावीर. एक यशस्वी असा चढावीर आहे तो पालिका संघाचा. तीन विरुद्ध एक चाललेला हा सामना. कोणत्याही गडीचा प्रयत्न दिसत नाही आहे.
भरघोसाची आघाडी होती कालिका निर्जय संघाकडे. हॅलो, युवा प्रतिष्ठान पाळी दर्यासागर गावकडे दोन्ही संघाला तिसरा पुकार. सामना संपताच आपण मैदान सरा बघा. प्रशांत मापुसकर यांनी आणि प्रभात तांबेरकर यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. दरम्यान चढाई करतो ते कालिका संघाचा चढाईवीर आणि चढाई संभव आहे संघाकडे परत. दोन गडी पाच केले ते यामध्ये. आणि या टीम तिसरी रेड आहे ती कालिका संघाची. पाहूया चार विरुद्ध एक संघ आणि पाहूया अतिशय सुरेख पकड करण्याचा प्रयत्न करतो आणि पाहूया अजून चालू आहे आणि बाद होतोय तो. कालिका संघाचा सात नंबर चढाई सुरेख अशी पकड केली होती वेतोशी संघाच्या कोपरा रक्षकाने. दरम्यान चढाई करण्यात येतील मित्र मेतू संघाचा एक नंबर चढावी खोलवर चढाई आहे. कोपऱ्यात तिकडे पॅन टिपला आहे सुरेख अशी चढाई म्हणत आहे. सेल आउट झालेला आहे. दरम्यान चढाई करण्यासाठी पुन्हा एकदा एक नंबर चढावीर आणि दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत ते कालिका संघाचे. या ठिकाणी पाहूया सुरेख अशी चढाई आहे. चढाई चालू आणि सुरेख अशी चढाई म्हणते. दोन खेळाडू बाद केले नाही. या ठिकाणी दोन चढतोय तो कालिका संघावरती. हॅलो, दरम्यान या ठिकाणी सामना चालू आहे कालिका मिरजोळी विरुद्ध मित्रप्रेमी वेतोशी. दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी आपल्याला चढावर पाहायला मिळते आणि मला वाटतं काहीच या ठिकाणी असताना कालिका मिरजोळी या संघाकडून पकड पाहायला मिळाले. थोडस या ठिकाणी खेळाडूला दुखापत झाली त्यामुळे सामना थांबला होता. पुन्हा एकदा सामना चालू झालेला आहे. कालिका मिरजोळी संघाचे सात नंबरचे खेळाडू आणि निदान रेषेवर रोखण्यात यशस्वी झालेले आहे. त्या ठिकाणी पाहूया निदान रेषा पार केले काय कालिका मिरजोळी या संघाच्या खेळाडूने आणि मित्रप्रेमी वेतोशी संघाच्या खेळाडूने निदान रेषेवर रोखलेला आहे. सात नंबरचा खेळाडू आहे. मला वाटतं आत्मविश्वास महत्वाचा त्याला वाटतंय मी आज केला आहे आणि खरोखर केले. मी सांगितलं तसं आत्मविश्वास महत्वाचा त्याने ट्रेटलाईन पार केले आणि पुन्हा एकदा मित्रपेतोशी या संघाचा खेळाडू अटेम्प्ट केला आणि पंचानी मान्य केलाय तो. रेड तिसरी चढाई या ठिकाणी दुवट आहे. रेड पाहूया करूया मुरू अशी स्थिती या ठिकाणी कालिका मिरजोळी या संघाच्या खेळाडूची आणि सहा खेळाडू असे दर्शन करतात आणि सांगत असताना पाहूया एक दोन तीन तीन खेळाडू टू प्लस वन एकच मिनिट बाकी आहे सामना संपण्यासाठी. विरुद्ध दर्यासागर गावकडी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. युवा प्रतिष्ठान पाळी दर्यासागर गावकडी मित्र वेदोशी संघाचे खेळाडू पाहूया या ठिकाणी काय करतायत. आपला संघ मागे पडलाय असं दिसतंय आणि या ठिकाणी खरोखर एक नंबरचा खेळाडू आहे. चांगला बलदाढ्य खेळाडू एक नंबरचा कालिका मिरजोळी या संघाचा मला वाटतं चांगला शरीरविशेष खेळाडू आणि चांगली पकड या ठिकाणी पाहायला मिळाली मिरजोळी या संघाकडून. मंडळी
शेवटची काही सेकंद या ठिकाणी सामना संपण्यासाठी शिल्लक आहेत असं मला वाटतंय, कारण एक मिनिट डिक्लेअर केलंय पंचाने आणि शेवटच्या काही सेकंदांमध्ये आणि या ठिकाणी सामना संपलाय. मला वाटतं निर्णय कोल या ठिकाणी कालिका मिरजोळी या संघाकडे आहे आणि विजय झालेला आहे सागर गावकडे.